शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या मराठी प्रती आजपर्यंत 1,40,000 प्रती विकल्या गेलेल्या असतात. कुणी वाचत नाही असं ज्यांना म्हणायचं आहे त्यांना मी विचारतो, मुलांनी मुलींनी लोकांनी वाचावं असं लिहिणारे लिहित नाहीत असं आहे काय? काय आहे खरं? दुसरी गोष्ट अशी, मी त्याची कानडी भाषांतर केलं मुद्दाम हेतुपूर्वक. हेतुपूर्वक कानडीमध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या कानडी 7 आवृत्त्या झाल्या. आणि या 7 आवृत्त्यापैकी कर्नाटकामध्ये कुठली तरी एक चॅनल आहे, वाहिनी आहे, ते दर आठवड्याला बेस्ट सेलर असं पुस्तक निवडतात. सलग 2 आठवडे त्या आठवड्यातलं बेस्ट सेलर हे शिवाजी कोण होता याच मराठी तेलुगूमध्ये झालंय, हिंदीमध्ये 3 आवृत्त्या झाल्या, उर्दूमध्ये झाल्या 2 आवृत्त्या झाल्यात, गुजरातीमध्ये झालंय, इंग्रजीमध्ये झालंय. हे मी माझ्या कौतुकासाठी सांगत नाही, खरं म्हणजे यात माझं कौतुक नाही, हे मी आज सांगतो असं नाही. मी जेव्हा 3 किंवा 4 आवृत्तीला शेवटची प्रस्तावना लिहिली त्याच्यामध्ये मी असं लिहिलंय, याचं मोठेपण, याचं कारण त्याच्यामध्ये जो शिवाजी मांडलेला आहे तो विषय महत्वाचा आहे, लोकांना तो विषय महत्वाचा वाटला आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो त्याच्या एवढ्या प्रती खपल्या. मी इतिहास संशोधक नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी इतर संशोधकांनी जे शोधलं ते मी नीट रीतीनं योग्य रीतीनं थोडस आकर्षक रीतीनं त्या पुस्तकातलं किंवा हा संदर्भ कुठून घेतला याचा सर्व सविस्तर शेवटच्या 4 प्रश्नांच्या मध्ये यादी दिलेली आहे कुठून आलंय ते. एवढ्या कारणासाठी की आपल्याला जेव्हा एखादा इतिहास मांडायचा असतो तेव्हा तो साधार मांडला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नाव कुणाचं जर घेतलं जात असेल तर ते शिवाजीचं घेतलं जात. पण आपण सगळे महाराष्ट्रातले लोक अजूनही 2014 या उत्तरार्धापर्यंत महाराष्ट्र सरकारनं मान्यता देऊन सर्वमान्य असं तयार केलं असं शिवचरित्र मराठी भाषेमध्ये उपलब्ध नाही. काय मी आपलं चाललेलं आहे? आणि तुम्हाला मी एक सांगतो, ज्यांना इतिहास कळत नाही त्यांना वर्तमानही समजणार नाही आणि ज्यांना वर्तमान समजणार नाही ते भविष्य घडवू शकत नाही. असा हा इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा सांधा आहे, यांचा सांधा आहे. शिवाजी महाराजांच्या संबंधी आतापर्यंत किती लिहिले गेले? खरं म्हणजे साहित्याचे जेवढे म्हणून प्रकार आहेत त्या सर्व प्रकारामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहिलं गेलेलं आहे. कथा झाल्यात, कादंबऱ्या झाल्यात, नाटकं झालेत, सिनेमे झालेत, तमाशे झालेत, लावण्या झाल्यात, पोवाडे झालेत, कीर्तन झालीत, व्याख्यानं झालीत आणि अजूनही चालू आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा नम्रपणानं पण स्पष्टपणानं मी सांगू इच्छितो, एवढं सगळं होऊन सुद्धा शिवाजीचं इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा, शिवाजीची इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा महाराष्ट्राच्या आणि आजूबाजूच्या सामान्य माणसांच्या मनामध्ये अशी प्रतिमा तयार झालेली नाही, विकृत प्रतिमा तयार करण्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून सत्यशोधनाची गरज आहे. माझ्या परिणामी ते शोधून तुमच्या समोर मांडतो, आपण त्याचा विचार करावा. मला कळीचा मुद्दा शिवचरित्रामध्ये कोणता वाटतो? मला तुम्हाला बरोबर वाटेल ना वाटेल, कळीचा मुद्दा कोणता आहे?
काही गोष्टी तुम्हाला माहित आहेत, कथा शिवाजी महाराजांच्या माहित आहेत, पण त्या कथेचं मर्म माहित असेलच असं नाही. म्हणून दोन कथा सांगतो. माहित आहे तुम्हाला मी कोल्हापूरला असतो, कोल्हापूर पासून जवळच पन्हाळगड आहे. मग त्या पन्हाळगडावर शिवाजी महाराजांचा मुक्काम होता. शत्रूंनी मोगलांनी पन्हाळगडाला विडा घातला. महिना झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, त्यांनी डावपेच शत्रूंना असा आखला, लढायचंच नाही, गडावर जायचंच नाही, खालीच बसून राहायचं, बाहेरच्या माणसाला आत जाऊ द्यायचं नाही आणि वरच्या गडावरच्या माणसांना खाली जाऊ द्यायचं. गड लहान आहे त्या मानानं, त्याच्यामुळे तिथलं दाना वैरण अन्न पाणी संपत आलं. उपाय न लढता उपाशी मरायची पाळी आली. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली होती. शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता आपण पन्हाळगड सोडायचं आणि पन्हाळगडाच्या पश्चिम बाजूला विशाळगड नावाचं एक अतिशय सुरक्षित किल्ला आहे, त्या किल्ल्याकडे जायचं त्यांनी ठरवलं. मग किल्ल्याकडे जायचं तर त्या बाजूने सुद्धा शत्रूचा वेढा आहे, तिथून जर वेढ्यात जायचं म्हटलं आणि शिवाजी जर त्यांच्या हाती लागले तर सगळंच घोटाळा झाला असता. म्हणून त्यांनी युक्ती केली. खरं म्हणजे शिवाजीनी युक्त्या किती केल्या आणि लढाया किती केल्या याची जर बेरीज काढून पाहिली तर तुम्हाला मी सांगतो की त्यांनी युक्त्या जास्त केल्या आणि प्रत्येक लढाईमध्ये युक्ती केलेली आहे. बोध काय घ्यावा आज? लढावं शक्ती बरोबर युक्तीचा सुद्धा वापर करावा. म्हणजे हातापायांचा वापर करावाच, पण हातापायांच्या वापराबरोबर डोक्याचा वापर करा. शिवाजीने डोक्याचा वापर करून शिवाजीने लढाया जिंकलेल्या आहेत हे लक्षात घ्या. जाताना मग त्यांनी अशी युक्ती केली, एका शिवाजीच्या उंचीच्या त्यांच्या जाडीच्या माणसाला खोटा शिवाजी तयार केला. त्याला शिवाजी महाराजांचे सगळे कपडे घातले, दागिने घातले, टोप घातला, त्याला दाढी होतीच तशी असाच मुलगी शोधला होता. त्याला पालखीत बसवला आणि त्याला काय सांगितलं की पालखी कुठे फिरवायची? शत्रूच्या जवळपास अशी फिरवायची. हेतू काय? शत्रूच्या लक्षात यावं की शिवाजी सापडला. मग तो शिवाजी सापडला की म्हणजे मग त्यांच्यामध्ये आनंद होईल, आनंद झाला की मग त्यांची जरा विडा असेल तो पातळ होईल आणि त्या पातळ विड्यातनं मला निघून जाता येईल, अशी त्यांनी युक्ती केली. तसंच झालं. ही कथा तुम्हाला माहित आहे. या कथेतलं मर्म ज्याच्याकडे दुर्लक्ष होत ते कोणतं आहे? हा जो खोटा शिवाजी बनला होता हा कोण होता? बऱ्याच लोकांना माहिती, चांगली गोष्ट. शिवा काशीत व्यवसायानं न्हावी मनुष्य, इतर कोणी राग मानू नये पण तो कोणी मराठा नव्हता. ब्राह्मणही नव्हता. म्हणजे मी जे अलकाताईने म्हणालो की खरं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचं लिहिलं ते बरोबर असेल, ते जनतेचं लिहिलं ते बरोबर आहे, पण जनता या शब्दामध्ये बरंच येतो आणि त्याच्यामध्ये काही चांगलं येतं आणि काही वाईटही येतं. रयतेचा राजा असं म्हटलं. रयत म्हणजे काय? रयत म्हणजे कष्ट करून जगणारा मनुष्य, आणि तो रयतेचा राजा होता. मग हा शिवा काशीत शिवाजीसाठी मरायला का तयार झाला याच उत्तर ज्याला सांगता येईल त्याला शिवचरित्रातली खरी कळ, खरी खुणगाट
खरा मुद्दा त्याच्या लक्षात, तो का मरायला तयार झाला? आता आपल्यापैकी विक्षिप्तपणाने बोलणारी मंडळी बरीच असतात, ते म्हणतील एखादा असते खुळो शिवा काशी एकटा नव्हता. त्याच गोष्टीचा पुढचा भाग असा आहे, पन्हाळगडावरनं उतरून विशाळगडाकडे जाताना वाटेमध्ये घोटखिंड लागतो. माझ सुद्धा चूक नाही, तिचं मूळचं नाव घोटखिंड, बाजीप्रभूच्या बलिदानानंतर तिचं नाव पावनखिंड असं पडलेलं आहे. हा इतिहासच आहे, हे लक्षातच ठेवलं पाहिजे. हा इतिहासच आहे. बाजीप्रभू उभा होता त्या खिंडीमध्ये, त्याला काम काय सांगितलं होतं, त्यानं काम कोणतं स्वीकारलं होतं, येणाऱ्या शत्रूला आडवीन त्याचा मुर्दा पाडीन त्याला खतम करील असं काम स्वीकारलं होतं काय? हे काम त्याचं होतं काय? नाहीच, त्याच कामच असं होतं. काही मंडळी लिहून ठेवलेलं आहे की महाराज तुम्ही विशाळगडावर जा आणि विशाळगडावरनं तोफेची तोफ डागा, तोफेचा आवाज येईपर्यंत या खिंडीतनं शत्रूला पुढे जाऊ देणार नाही. अरे त्यानं मरायचंच काम स्वीकारलं होतं. बाजीप्रभू देशपांड्यांचं नाव तरी आपल्याला माहित आहे, त्याच्या समोर जे काही 500 मावळे होते त्यांची नावं सुद्धा इतिहासानं लिहिलेली नाहीत. पण तुम्हाला मी सांगतो, ते मरायला तयार झाले ना. शिवा काशीद मध्ये बाजीप्रभू देशपांड्यांच्या मध्ये आणि ते 500 मावळ्यांच्या मध्ये समान गोष्ट काय होती? ते शिवाजीसाठी मरायला का तयार झाले? हे त्या शिवचरित्राचं मर्म आहे. राई राई एवढ्या त्या चिंधड्या एवढ्या जर पुढे जाशील तर, आणि मग ते असंच काहीतरी त्याला दम द्यायला लागला हो. दम देता देता नंतर कवी सांगतो, स्वारपरी मनी हसे. तो स्वार मनात हसायला लागला. काय हसायला लागला? तो ज्याला दम देत होता तो स्वतः शिवाजी महाराजच होता. याने शिवाजी पाहिलाच नव्हता हो, पण तरी सुद्धा त्या शिवाजीच्या साठी त्यांच्या बरोबर तो मारामारी करायला मरायला तयार झाला. मी तुम्हाला सांगतो, शिवकार्य, शिवाजीचं वेगळेपण, त्याने किती लढाया जिंकल्या, किती जणांचे कोथळे बाहेर काढले, किती जणांची बोटं तोडली, हे नाही हो. खरं त्यांनी लोक हे का सांगत नाहीत? अडचणीचं आहे हे सांगणं, अडचणीचं आहे ना. ऐकणाऱ्यांना जर शिवाजी महाराजांचा इतिहास माहित असेल तर ते काय म्हणतील? शिवाजीने असे असे केले, आपण असे असे करा. असं कोणी म्हणू नये, असं कोणी म्हणू नये, याच्यासाठी शिवाजीचा हा भाग सांगितला जात नाही. आणि चर्चा कशाची? भाईंना माहित असेल कदाचित, भाई आमच्याकडे शिवाजी विद्यापीठामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. आमच्याकडे भांडणं झाली, वाद झाला. कशाबद्दल? किती क्षुल्लक गोष्टीबद्दल आपण वाद करतो. शिवाजी महाराज वापरत होते तो घोडा होता का घोडी होती? इतिहासाच्या फालतू टाकाऊ आजच्या काळाला उपयुक्त नसलेल्या गोष्टींची चर्चा करणं म्हणजे काय? आणि जोराजोरानी हो, त्याचे आगरकरांनी सांगितले का नाही, आडवा गंध उभा गंध, तसंच असलं करायचं. तुम्हाला मी सांगतो त्यांचं चाललं होतं. शिवाजी महाराजांचं कार्य, शिवाजीने रयतेच्या शेतकऱ्यांच्या संपत्तीची काळजी केली. आणखी एक उदाहरण सांगतो, तुम्हाला सांगतो, उदाहरणाने मुद्दा स्पष्ट होतो, एका वाक्याने सांगून कसं पटेल म्हणून उदाहरण सांगतो. तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला आज्ञा दिलेली आहे. ह्या सगळ्या आज्ञेच्या आधारे मी लिहिलेलं आहे. आज्ञा काय दिलेली आहे? स्वारीवर जाताना एखाद्या गावी जर मुक्काम झाला तर जनावरांच्या साठी दाणा वैरण आणि यांच्यासाठी अन्न पाणी जर गोळा करायचं म्हटलं सैन्याच्या साठी, तर शेतकऱ्यांना तुमच्या पदरी किल्ल्यामधून दिलेले पैसे आहेत, ते पैसे देऊन वस्तू खरेदी करावयाच्या. आणि तुम्हाला मी सांगतो,
तुम्हाला बाकी काय लक्षात ठेवायचं तर ठेवा किंवा ठेवू नका, पण मी एक वाक्य सांगतो, तेवढं वाक्य लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांनी या पत्रात लिहिलेलं आहे, त्या महाराजाची प्रतिमा सुद्धा काय असावी. त्यानं त्या पत्रामध्ये लिहिले, लष्कराला दिलेली आज्ञा, एका राजाने लष्कराला दिलेली आज्ञा, आणि त्याच्यामध्ये कवीसारखं वाक्य, काय वाक्य लिहिलं, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. काय वाक्य? अरे भाजी ती काय, पण भाजीला हात लावू नका असं नाही, भाजीच्या देठालाही हात लावू नका. देठ म्हणजे भाजी काढून घ्यायची, देठ टाकून द्यायचा हो, अशा गोष्टीला सुद्धा तुम्ही हात लावू नका, असं शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला आज्ञा दिलेली. आता घोडदळ नाही मला माहित आहे, घोड्यांचा प्रवास होत नाही मला माहित आहे, पण कलेक्टर, मामलेदार, अधिकारी, मंत्री खेडोपाडी जातात की नाही, मुक्काम करतात की नाही, त्यांच्या खाण्याची आणि पिण्याची आणि इतर सर्वराई गावच्या आत्ताच्या पाटलांना, कुलकर्ण यांना, तलाठ्याला, ग्रामसेवकाला करावी लागते का नाही? माहित आहे, ऐकणाऱ्याला माहित असलं की बोलणाऱ्याला सुद्धा बरं वाटतंय हो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.